बाबासाहेब पुरंदरे जेम्सलीला प्रत्यक्ष भेटले किंवा त्यांनी प्रत्यक्ष कणामध्ये त्याला सांगितले हे महत्त्वाचं नाही, तर पुरंदरेने जी इतिहासाची मांडणी केलेली आहे ती अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आणि शहाजीराजांची बदनामी करणारी आहे. शहाजीराजे हजर असताना त्यांना सतत गैरहजर दाखवणं आणि रामदास आणि दादूजी कोंडदेव गुरु मार्गदर्शक शिक्षक नसताना त्यांना सतत जिजाऊ शिवरायांच्यासोबत दाखवणं हे अत्यंत नीच विकृत आणि घृणास्पद काम पुरंदरेने केलेलं आहे. त्यामुळे जेम्स लेनच्या पुस्तकाची पाळंमुळं ही पुरंदरेच्या पुस्तकात आहेत. आणि लेन काय पुरंदरेंचा वकील आहे का? लेनने इथे यावं भारतात आणि खुलेआम चर्चा करावी. तुम्ही शिवीगाळ करून परदेशात पळून जाणार हे कुठल्या शिष्टाचारामध्ये बसतं? त्यामुळे पुरंदरे हाच खरा जेम्स लेन आहे आणि पुरंदरेचं समर्थन करणारा हा महाराष्ट्राचा शत्रू असू शकतो आणि तो शिवद्रोही असू शकतो. त्यामुळे जे जे कोणी पुरंदरेचं समर्थन करतील हे छत्रपती शिवाजीराजेंची अप्रत्यक्षपणे दुरानव्याने बदनामी करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते जे गळा काढतात त्यांची मुलं प्रत्यक्षात इंग्रजी शाळेमध्ये शिकतात त्याबद्दल. हा, आपण मातृभाषेचे उपासक आहोत, आपण मातृभाषेवरती प्रेम केलं पाहिजे आणि जगभरातले लोक मातृभाषेवरती प्रेम करतात. आपणसुद्धा मराठीवरती प्रेम केलं पाहिजे, मराठीचं संवर्धन केलं पाहिजे, मराठी जगली पाहिजे, टिकली पाहिजे आणि ती विकसित झाली पाहिजे. पण आज जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला अनेक भाषा आल्या पाहिजेत. आपण पाहिलं शिवाजी महाराजांना 6 भाषेत होत्या, संभाजीराजाला 8 भाषेत होत्या, बाबासाहेब आंबेडकरांचं इंग्लिशवरती प्रभुत्व होतं, जगभरात विवेकानंदाचं इंग्लिशवरती प्रभुत्व होतं म्हणूनच विवेकानंद अमेरिकेत जाऊ शकले. आज इथल्या बहुजन समाजातील मुलामुलींना जर का मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, लॉ याचं शिक्षण घ्यायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे. आणि जे कोणी मराठीच्या नावाने चौपदरी गळे काढतात आणि मराठीतच शिक्षण दिलं पाहिजे आणि इंग्रजीचा द्वेष करतात अशा कुठलाही नेता पहा, तुम्ही मुंबईला जाऊन पहा, पुण्याला जाऊन पहा, त्यांची मुलं कॉन्व्हेंटच्या शाळेत शिकलेली आहेत. आज देखील त्यांची मुलं मुली इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकतात. आम्ही काय त्यांचा द्वेष करत नाही, पण इथल्या बहुजन समाजातील वाडीवस्तीवरचा झोपडपट्टीतला मुलगा जर का इंग्रजी शिक्षण घेत असतील आणि मराठीचं पण रक्षण करत असेल तर या पाठीमागं याला विरोध करणं या पाठीमागं निश्चितपणे द्वेषबुद्धी आहे आणि खुनशी डाव आहे हे समजून घेतलं. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.